जीर्ण टाकी कोसळल्याने मलब्याखाली दबून दोन मजूर जखमी, लाखांदूर येथील घटना, नशीब बलवत्तर म्हणून वाचले दोघेही. जीर्ण झालेली पाण्याची टाकी तोडण्याची सुरू असताना अचानक टाकीचा भाग कोसळला. यावेळी इथे काम करणारे दोन मजूर मलब्याखाली दबून जखमी झाले. ही घटना आज मंगळवारला दुपारी 12:30 सुमारास लाखांदूर येथे घडली. 30 वर्षीय प्रमोद प्रभू मडावी आणि 28 वर्षीय अजय लोखंडे हे जखमी झाले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील नगरपंचायतच्या वतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी जुना बस स्टॉप परिसरात मोठ्या क्षमतेची पाण्याची नवीन टाकी बांधली. दरम्यान याच पाण्याच्या टाकीलगत असलेली जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी तोडण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने काही दिवसापूर्वी घेतला होता. त्या अनुषंगाने या जीर्णावस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीचे तोडण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. टाकीला तोडण्यासाठी सदर ठेकेदाराकडून नित्यनेमाने 8 ते 10 कामगार येथे पाठविण्यात येत होते. आज मंगळवारला सदर जीर्ण अवस्थेतील टाकी तोडण्याच्या कामाकरता पिंपळगाव कोहली येथील प्रमोद मडावी आणि अजय लोखंडे हे दोन मजूर मागील 8 दिवसापासून कामावर होते. टाकीचा जीर्ण भाग तोडण्यासाठी हे दोन मजूर काम करीत असताना टाकी खाली कोसळली. सुमारे 25-30 फुटावर हे मजूर काम करीत होते. भाग कोसळताच हे दोन्ही मजूर जीर्ण टाकीच्या मलब्याखाली दबले. यातील अजयला किरकोळ दुखापत झाली असून प्रमोद गंभीर जखमी झाला. दोघांनाही लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान किरकोळ जखमी अजयवर उपचार करून सुट्टी दिली तर प्रमोदवर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार करण्यात येत आहेत. देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे वाचल्याची प्रचिती आज लाखांदूर येथे अनुभवाला आली. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत अध्यक्ष भारती दिवटे, उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे व पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम हे घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी पुढाकार घेतला. मात्र या घटनेच्या संदर्भात कुणावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशांत देसाई, भंडारा.